मनोरमा पोलिसांच्या जाळ्यात सापडलेली आहे. मनोरमा खेडकरला पोलिसांनी अटक केली होती. किल्ले रायगडच्या पायथ्याच्या हॉटेलमध्ये ती वास्तव्यास होती आणि नाव बदलून आपली ओळख लपून राहणाऱ्या मनोरमा खेडकरला पोलिसांनी अखेर पकडलेला आहे. तर शेतकऱ्यावर पिसूळ रोखणाऱ्या मनोरमा खेडकरला पोलिसांनी अटक केली आहे. 12 जुलैला पौड पोलिसात तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मनोरमा खेडकर पोलिसांना गुंगारा देत होती. तर रायगड किल्ल्याच्या पायथ्याच्या हिरकणी वाडीमधल्या पार्वती निवास या हॉटेलमध्ये ती नाव बदलून राहत होती. रजिस्टरमध्ये तिनं पार्वती ढाकणे अशा नावानं रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि त्या ठिकाणी राहत होती. मात्र पोलिसांना तिचा सुगावा लागला आणि त्यानंतर काल सकाळीच पहाटेच्या सुमारास पोलीस तिथे पोहोचले आणि मनोरमा खेडकरला अटक केली. ह्यामध्ये गेल्या आठवड्यात 12 तारखेला पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 302/2024 हा दाखल करण्यात आला होता. ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आज सकाळी 6:30 महाड येथील हिरकणीवाडी ह्या परिसरातून आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.